कामोठे वसाहतीमधील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या एका इमारतीच्या पडकामादरम्यान झालेल्या अपघातात पोकलेन चालकाचा मृत्यू झाला आहे कामोठे वसाहतीमधील सेक्टर पस्तीस से येथे असलेली ब्ल्यू हेवन ही इमारत राहण्यासाठी धोकादायक ठरण्यात आली होती पालिकेने दिलेल्या नोटीसीनंतर या इमारतीच्या पडकामाची कारवाई विकासकाकडून सुरू होती या कामादरम्यान शनिवारी सायंकाळी घडलेल्या दुर्घटनेत एका पोकलेन चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे महत्त्वाचे म्हणजे पडकाम सुरू असताना कार्यरत मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्याने नगरसेविका हेमलत्ता गोवारी यांचे पती रवी गोवारी यांनी काहीच दिवसांपूर्वी याबाबतची तक्रार कामगार आयुक्त पवार यांच्याकडे केली होती गोवारी यांनी केलेल्या तक्रारीनंतरही कामगार आयुक्तालयाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात न आल्याने आज एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप रवी गोवारी यांनी केला आहे त्यामुळे तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरिता प्रयत्न करणार असल्याचे मत गोवारी यांनी व्यक्त केले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट